नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पोटावरची छातीवरची शीटवरची चरबी एकदम कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला एक अत्यंत उपयोगी औषधी वनस्पतीची ओळख करून देणार आणि याचे आयुर्वेदिक फायदे सांगणार आहे। मित्रांनो, ज्या औषधी वनस्पतीचे हे मुलं जे पानं तोडत आहेत, ही औषधी वनस्पती वजन कमी करण्यासाठीच नाही, चरबी कमी करण्यासाठीच नाही, तर मित्रांनो ही औषधी वनस्पती सप्तधातूला वाढवण्यासाठी आहे। शरीरात ओज क्रांती निर्माण करणारी ही औषधी वनस्पती खूप बहुमूल्य वनस्पती आहे। ही औषधी वनस्पती आपल्याला शेताशिवाराच्या रस्त्यानं कुठंसुद्धा ही औषधी वनस्पती तुम्हाला सापडू शकते। या औषधी वनस्पतीची नीट ओळख करून घ्या। याचे असे पानं असतात मित्रांनो आणि याला असे फळं लागलेले असतात। मित्रांनो, या औषधी वनस्पतीला आसकंद किंवा अश्वगंधा म्हणतात। मित्रांनो, या औषधीचे पानं, फळं, मुळ्या सर्व पंचांगच आयुर्वेदामध्ये उपयुक्त आहे। तर मित्रांनो, या औषधी वनस्पतीच्या मुळ्या जमिनीखाली असतात, म्हणजे एक प्रकारचा कंद असतो। हा कंद याचा वास घोळ्याच्या मूत्रासारखा येतो। घोळ्याला संस्कृतमध्ये अश्व म्हटल्या गेलं आहे आणि अश्वाच्या मूत्रासारखा येतो म्हणून अश्वगंधा म्हटलेला आहे। मित्रांनो, या औषधी वनस्पतीच्या मुळ्या अत्यंत पौष्टिक आहेत। लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत कोणालाही सेवन करता येईल अशी औषधी वनस्पती आहे। मित्रांनो, ज्यांच्या पोट बाहेर निघालं असेल, पोटावर, छातीवर, मांड्यावर, शीटवर चरबी वाढली असेल, अत्याधिक वजन वाढलं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या अश्वगंधाची पानं तोडायची आहे आणि हे सावलीत वाळवायची आहे। आणि सावलीत वाळवलेले हे पानं, याचं चूर्ण आपल्याला एक एक ग्रॅम सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे आपल्याला कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे। एका महिन्यामध्ये वाढलेलं वजन हे कमी होईल। पोटावरची, छातीवरची चरबी, शीटवरची चरबी मित्रांनो पूर्णपणे मेणासारखी वितळेल। मित्रांनो, याच औषधी वनस्पतीचे अनेक फायदे असून, जे मुलं उंचीला कमी होतात, त्यांची उंची वाढत नाही, अशा मुलांनी जर अश्वगंधाच्या मुळीचे चूर्ण, शतावरी आणि विदारी कंद हे समभाग घेऊन याचं चूर्ण करून सकाळ संध्याकाळ एक एक चम्मच जर दुधामध्ये घेता, तर मित्रांनो मुलं हष्टपुष्ट होतात, धष्टपुष्ट होतात, मुलांच्या शरीरात सप्तधातू निर्माण होतात, तसंच मुलांची खुटलेली उंची ही वाढायला सुरुवात होते। मित्रांनो, ज्या व्यक्तीला वीर्यात शुक्रजंतू कमी आहेत, जे व्यक्ती अत्यंत वीक आहेत आणि त्यांची शरीर प्रकृती तयार होत नाही, अशा लोकांनीसुद्धा अश्वगंधाच्या मुळ्या, म्हणजे अश्वगंधाचं चूर्ण, विदारी कंद, शतावरी चूर्ण, कोजवी चूर्ण, तुळशीच्या बिया अशा चार पाच औषधी एकत्र करून याचं चूर्ण करून सकाळ संध्याकाळ दुधात घेतलं असता मित्रांनो शरीरात क्रांती येते, शक्ती ओज निर्माण होते, शरीराला बळ मिळते आणि मनुष्यसुद्धा दष्टपुष्ट होऊन वीर्यातले शुक्रजंतू भरपूर वाढतात। मित्रांनो, ज्यांना संधिवात आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, अशा व्यक्तीने काय करायचं आहे मित्रांनो, अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण आणि सुंठीचे चूर्ण हे समभाग घेऊन हे चूर्ण सकाळ संध्याकाळ आपण जर दुधासोबत किंवा सदासोबत नित्य एक महिनाभर सेवन करता, तर एका महिन्यामध्ये तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी याला भरपूर आराम होतो। मित्रांनो, इतकंच नाही तर अश्वगंधा औषधी वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग आहेत। वेळोवेळी आम्ही तुम्हाला या औषधीचे नवीन उपचाराबद्दल कल्पना देतच राहू। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद, आभार।